कारण आमचे बाबा त्यागी होते। या विश्वामित्राचे गुरु आपल्याला मिळणार नाही। कसे गुरु? बाबाला अहंकार नव्हता, बाबाला लोभ नव्हता, पण आम्हाला लोभ आहे, आम्हाला अहंकार आहे। म्हणून बाबा कसे होते तसे गुरु मिळाले आम्हाला लोकांना। आम्हाला स्वाभिमान पाहिजे की बाबा म्हणत होते पहा बाबाला अभिमान नव्हता। बाबा म्हणत होते हे सेवक मेरे गुरु भगवान बाबा हनुमान जी है, तो बोले आपके गुरु भी भगवान बाबा हनुमान जी है। पहा बाबाचे विचार, बाबांनी आपल्याला कधी गुरु नाही म्हटलं। नाही तर काही काही सेवक भाऊ कार्यकर्त्याला गुरु मानतात। जसे आपले गुरु मानते की बाबा झुंबोजी आहे, तसेच आपल्याला भगवान सुद्धा एकच आहे, एक गुरु आणि एक भगवान बाबांनी आपल्याला सोपून दिलेला आहे। आणि आज इथं आपण बसलेले आहोत हे सर्व बाबांची कृपा आहे। कोणी कोणाला ओळखत नव्हतं, कोण पडोले साहेब, कोण क्षीरसागर साहेब, कोण अंबुले साहेब, कोणी कोणाला ओळखत नव्हतं। ही ओळखी बाबांनी लावून दिलं आणि बाबांनी जात पात नव्हतं आली आणि सांगितलं जगामध्ये दोनच जाती आहे म्हणे, एक नर आणि नारी। म्हणून बाबांनी जात पात पाहिली नाही आणि एका माळ्याचे मणी बनवून टाकले आपल्याला। पण आपण सेवक आपल्या स्वार्थामुळे हे मणी तोडण्याचा प्रयत्न करत आहोत। असो हे बाबाची कृपा आहे। बाबा त्यागी होते, किती सुंदर अनुभव। कोणी म्हणते सतयुग कलयुग, आता म्हणते कलयुग आहे, पण बाबांनी सांगितलं जो सत्य त्यांना चालेल त्याच्यासाठी सतयुग आहे। आताचा अनुभव आहे, आंधळ्याला प्रकाश दिला, मुक्याला वाचा दिली, बैलाला आवाज दिला, ही सर्व कृपा कोणाची आहे? बाबांची। का मिळालं आपल्याला? आपण इथं मार्गात येऊन असं का मोठा त्याग केलं? बाबांनी 7 दिवसात 21 हवन केले, 6 वर्षाचा त्याग केला। आज आम्ही 41 दिवसाचा त्याग करतो आणि हवनाकरिता बसतो तर आमच्या पायाच्या मुळी लागून जाते। पण बाबांनी किती कष्ट केले, कोणासाठी? आमच्यासाठी। कारण बाबाला त्याची जाणीव होती, बाबाचे दुःख दूर झाले, बाबाला काही गरज नव्हती। परंतु बाबांनी ही भगवत कृपा आम्हा तुम्हाला पोटामध्ये वाटून दिली, पोटामध्ये। माणसाला पोटाच्या औषध राहते त्याच्यावर विश्वास राहत नाही, तसाच आम्हाला सुद्धा विश्वास नव्हता या मार्गावर। आमच्या कुटुंबामध्ये भयंकर दुःख होत। आमच्या तिघा भावाच्या कुटुंब, दोघे भाऊ आम्ही एमएससीबीला होतो, माझे मजबे भाऊ आणि मी, आणि माझे भाऊ मोठे श्रावणजी महतुरे। आताच बाईने सांगितलं संघटना वगैरे सेवकांनी पदवाल्याच्या मार्ग कधी धावावं काही नाही, काही मिळणार नाही, वाद विवाद याच्याशिवाय काही मिळणार नाही। तुम्हाला धावायचे आहे बाबाच्या तत्व शब्द नियमाच्या मागे, तुम्हाला चमचेगिरी करायची आहे तर बाबाच्या तत्व शब्द नियमाची, ज्याच्यापासून आपले दुःख दूर केले आणि हे वेळ बाबांनी दिली त्या बोलण्याची, ही बाबाची कृपा आहे। कोणाची कृपा नाही व्यक्तिगत। तर आमच्या कुटुंबामध्ये भयंकर दुःख होत, साठकर सांगते, सांगायला बोलणारे भरपूर आहे। आमच्या मजबा गावाकडे मुलगा असो या मुलगी 8व्या महिन्यामध्ये मरून जात होते, जन्म मृत्यू असतो त्याचा जन्म होत होता त्या काळात। आणि भरपूर फिरलं, तांत्रिकाकडे गेलो,
अकाळी पासून दिवाळी पर्यंत पूजा केली, समाधान मिळालं नाही तर मुसलमानांच्या दरग्यामध्ये सुद्धा गेलो, तिथं सुद्धा आम्हाला समाधान मिळालं नाही. आणि त्यांना मुसलमानांना जाऊ दिलं, आमचे हिंदू दत्वामध्ये काही साधन तेव्हा आम्हाला विचार आला की जगामध्ये भगवंत आहे की नाही, परंतु भगवंत अनंत आहे, हा ज्ञाननारीच्या आत्म्यामध्ये भगवान आहे. कुणी साधू संतांनी दाखवले नाही, दादांनी सुद्धा असं पकडून दाखवलं नाही, पण त्या भगवंताचे कार्य दाखवले. आज आम्ही शेवट याचा त्याच्या मार्ग धावणारे. कुणी दुःखी व्यक्ती आमच्याकडे आला आणि तीर्थ त्याला बनवून दिला आपण, त्याला समाधान मिळते. तो समाधान मिळवून देणारा कोण? तो भगवान. नाहीतर अखाडीपासून दिवाळी पर्यंत पूजा करत होतो, स्वतःचे दुःख दूर होत नव्हते. तर असे चार पाच जीव आमचे निघून गेले, पुष्कळ प्रयत्न केलं. इथून तर आम्ही छत्तीसगड पर्यंत गेलो ज्यांच्याकडे, पण समाधान मिळालं नाही. तेव्हा विचार आला की आता कसं? तर आमचे मामे बहीण तहानला राहते, उमरावजी बांधते तिथले मार्गदर्शक आहे, ते नेहमी ती आमची बहीण म्हणायची, अरे दामू इकडे तिकडे जातात त्या जाणत्याकडे जाता, तू या मार्गामध्ये ये, तुला नक्की समाधान मिळेल. पा त्यांना भगवंताच्या प्रती बाबाच्या प्रती स्वाभिमान होत, मार्गावर विश्वास होत. आज आम्हाला मार्गाक्रम मार्गाचा विश्वास नाही, भगवंताचा विश्वास नाही, असे आम्ही अज्ञानी सेवक आहोत. तर त्या मामे बहिणीने म्हटलं आम्हाला, तू या मार्गामध्ये या, नक्की तुला समाधान मिळेल. तेव्हा आम्ही उत्तर का दिलं होतो त्या बाईला, बाई अखाडीपासून ते दिवाळी पर्यंत पूजा करतो, एकही भगवान येत नाही तर तुझा एक भगवान आणि एक बाबा काय आमचे दुःख दूर करणार? पा शब्दरूपी भगवान शब्दच अनमोल आहे या मार्गामध्ये, शब्दही भगवान आहे आणि शब्दही सैतान आहे. म्हणून बाबांनी सांगितलं शब्दरूपी भगवान आहे. तेव्हा आमची मामा बहिणीला उत्तर दिलं, कारण आम्हाला मार्गाची माहिती नव्हती, नियम म्हणजे काय, बाबा म्हणजे काय. तेव्हा कारण आमचं जन्मच झालं नव्हतं मार्गामध्ये. एक म्हणणी आहे संताची वाणी आहे, पाण्याचा मासा झोप घेतो कैसा, जाऊ त्याच्या वंशात देवाकडे. आम्हाला या मार्गाची माहिती नव्हती. पहा आम्ही या मार्गामध्ये आलो, प्रवेश केला आणि कार्याला सुरुवात केली. कामठीमध्ये आमचे कार्यकर्ता होते, मार्गदर्शक श्यामराजी शेलोक, फरकाजी इथं बसलेच आहे. त्या काळामध्ये कामठीमध्ये आम्ही 8-9 वर्षाचे फक्त सेवक होतो, 8-9 याच्यावर सेवकच नव्हतो. बरोबर ठेवतो मी पहा. आणि मी आम्ही हे कार्याला सुरुवात केली आणि पहा कार्य केलं करत गेलो आम्ही. मार्गामध्ये असून दुःख दूर झाले नाही, मार्गात आल्यानंतरही दुःख दूर झाले नाही, कारण आम्ही कुठं कुठं चुकत होतो. तेव्हा विचार आला, आमचे मार्गदर्शक होते सामराजी शिलोक म्हणे, आणि आमच्या कुटुंबामध्ये जे वागणूक सांगितली होती सत्य मध्ये त्या प्रेमाची ते आम्ही वागत होतो आणि करत होतो. विचारायला कार्य मार्गदर्शक म्हणते तुमच्या इथे तर सर्व ठीक आहे, आणि दोघे भाई सर्व्हिसवर असताना एकमेकांसोबत पैशाच्या सोबत पैसे एकमेकांना सांगून आम्ही खर्च करत होतो. मला पेमेंट मिळायला मी आणून देत होतो, माझ्या भावाला पेमेंट मिळत होतं असून आणून देतो. खोटं नाटक काही नव्हता, तरी आमच्या कुटुंबातले दुःख दूर झाले नाही, मार्गात आल्यानंतरही दोन तीन जीव गेले. पहा छोट
छोटीशी चूक, चुकी शिवा काही धरत नाही। तर आता मग धाव घेतली आम्ही बाबाकडे, बाबाच्या निवासस्थानी गेलो। बाबा निवासस्थानी नव्हते, बाबा बँकेत होते गोरुबा चौक। मग बाबा आईने सांगितलं बाबा बँकेत गेले, मी येतील म्हणे बसा म्हणे। आम्ही बसलो घरी बाबाच्या निवासस्थानी आणि 15-20 मिनिटांनंतर बाबा आले। पाहिलं आमच्या कार्यकर्त्याला, शेरोकाजी कसं काय येणं केलं, बाबा किती मर्यादित बोलत होते। मर्यादा शेरोकाजी कसं काय येणं केलं, तर म्हणजे बाबा हे सेवक आहे, 2-3 वर्ष होऊन गेले पण यांच्या कुटुंबातले दुःख दूर होत नाही। बाबा म्हणे असं होऊ शकत नाही, माझ्या भगवंत कमजोर नाही, तुम्ही घेणारे कमजोर आहात। पहा, पण चुकी लक्षात येत नव्हती, छोटीशी चुकी। बाबांनी म्हटलं असं होऊ शकत नाही म्हणे। म्हणे तुमच्या इथे कोणी दारोडे येते का? मी म्हटलं नाही बाबा, आमचे साळे वगैरे आहे, अजून कोणी येते का पाहुणे? नाही बाबा म्हटलं। मग आमच्या वहिनीकडे पाहिलं, तिला सुद्धा नेलं होतं। आमचे भाऊ होते माझे, मी मोठे भाऊ सुद्धा होते, आणि बसलं। मग बाबा अंतर्यामी होते, कोणी सोबत मार्गदर्शन करतात बाबा होते म्हणते, नाही बाबा आज पण आहे, इथंच आहे। त्याच्या अंत त्यांच्या अंत आपल्या हा सेवकाच्या अंत आत्म्यामध्ये भगवान आहे, हे बाबाने शिकवलं, दाखवून दिलं। तर मग बाईकडे आमच्या वहिनीकडे लक्ष दिलं, बाबांनी पाहिलं। बाई म्हणे तू कुठं चुकली हे सांग। आमची वहिनी म्हणे बाबा मी तर कुठं चुकलो नाही। नाही म्हणे बाई, तू कुठं तरी चुकली, चुकी लक्षात आ म्हणे, कुठं तरी चुकली म्हणे। तुझ्या लक्ष भगवंताकडे नाही म्हणे, बाबाकडे नाही, तुझ्या लक्ष दुसरीकडे झाले। तेव्हा म्हणते नाही बाबा, बाई खरं बोल, तू खरं बोल म्हणे, माझे भाऊ होते माझे, नाही तर तुला सोयचिठ्ठी द्यायला लावतो म्हणे मी। पहा बाबाचे शब्द अनमोल, माझे भाऊ होते, माझ्या भावांना म्हणते बाबा दादा मी सोयचिठ्ठी देवानी तर देशील काही ना सोयचिठ्ठी, तर म्हणे हो बाबा म्हणे मी बाबाच्या आदेशाच्या पालन केले। पहा का बाई म्हणे, पहा तू आता सांगितलं नाही तर तुझी सोड चिट्टी होते। ते म्हणे सांग म्हण। बाबा म्हणे माझ्या मनामध्ये भीतीच राहते म्हणे, माझ्या लक्षा विनंती प्रार्थनाकडे राहत नाही म्हणे, माझं असं झालं होतं आता होईल का, तो मुलगा मरण पावला हा असं होईल का, असंच होईल का? तेव्हा बाबा हसले, लक्ष द्या छोटीशी चूक, म्हणून आम्ही इथे येतो, जेवण करायला येत नाही, काहीतरी घ्यायला येतो आम्ही, रात घेऊन जाणार आहोत। त्या मुलीने अनुभव सांगितला, आता बाईने अनुभव सांगितलं, हे घेऊन जाणार आहोत, म्हणून आम्ही चर्चा बैठकीमध्ये बसतो। आता आमचं लक्ष एक चित्त एक भगवान या बैठकीकडे राहते, तर भगवान आपण म्हणतो ना भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, मानते की बाबा जुंजोजी उपस्थित आहे, तर भगवान उपस्थित राहते। तर भाई साम म्हणे म्हणे बाबा माझ्या मनामध्ये भीतीच येते म्हणे, माझ्या मनामध्ये कल्पना येते म्हणे की इतके माझे मुलं वरण पावले आता मी तसेच होईल का? बाबा हसले, पहा म्हणे चुकतच नाही म्हणे, चुकली का नाही म्हणे बाई, हे बाई मनामध्ये कल्पना आली
ते भगवंताने आठवण करत नाही, भूताने आठवण करते, म्हणून तुला भूतच दिसत नाही आणि भगवंताचे धाव घेतली तर भगवान दिसत नाही। तर बाबा बाबांनी तेव्हा मार्गदर्शन केलं बाबाच्या निवासस्थानी, ऐका म्हणे कल्पनी रूपी भूत, बाबाचे मार्गदर्शन आहे, कल्पनी रूपी भूत भगवंतापेक्षा कितीतरी पटानी मोठा आहे म्हणे। आता आम्हाला विचार आला, बाबा म्हणते भगवान भगवंतापेक्षा भूत मोठा आहे, अज्ञान सेवा। बाबाने मन समजून सांगितलं, एखादी कोणी एखादी विहीर आहे तिथे कोणी डुबून गेलं, कोणी ऍक्सिडेंट झाला आपण तिथून गेलं, अरे तो फराळा तिथं ऍक्सिडेंट झाला तर तो तिथं मिळला होता, तो म्हणजे झोमंतो नाही, म्हणजे आमचं लक्ष कुठं गेला भूताकडे। भगवान बाजूला आणि भूत तयार, बाबाची मार्गदर्शन पा छोटीशी चूर। बाई म्हणे हेच कल्पना येते का, तर म्हणे हो बाबा तू आता इतकं ठेव म्हणे की माझ्याजवळ भगवान आणि बाबा आहे, इतकं ठेव म्हणे, ठेवशील का नाही, ठेवशील का नाही का, हो बाबा म्हणे ठीक आहे म्हणे। आमचे मार्गदर्शक होते ज्या यांना म्हणे 11 दिवसाचे मातीचे कार्य द्या आणि पुन्हा त्यागाचे कार्य द्या म्हणे। 11 दिवसाचे कार्य केले, त्या दरोवर साधारण लाभ लक्षात आहे आणि पहा योग योग त्याच वर्षी मुलीचा योग आला आणि मुलगी झाली, एक पैसा लागला नाही, काही त्रास झाला नाही, पण त्यागाच्या 41 दिवस पर्यंत भगवंताला त्या आमच्या वहिनीला त्या भूताची आठवण आलीच नाही, ती कल्पनाच नाही आली, कारण त्या आमच्या वहिनीला असं दुःख दिलं कि ती विनंतीने बसली सकाळी तर तिला हात धरून उचलणं पडलं, सायंकाळी प्रार्थनामध्ये बसली तर उठवणं पडे हात धरून, एवढा त्रास, खूप आम्हाला पाऊल होत नव्हतं। मग आम्ही म्हणत होतो चला आपण कार्यकर्त्याकडे जाऊ सांगू, नाही म्हणे पहा कसे ज्या मनामध्ये भगवान आणि बाबा बसले, मी मरून जाईल म्हणे, पण आता मी त्या खंडन करणार नाही आणि कोणत्या डॉक्टरकडे कोणत्या कुठं जाणार नाही, पहा 41 दिवस पर्यंत त्या आमच्या वहिनीला त्रास आला आणि पा भगवंताची कृपा की रोज सकाळची विनंती झाली की हात धरून उचलणं पडे, पण ज्या त्याग संपला त्या दिवशी तिच्या हात धराने गेला त्याच पण माझे हात सोडा नाही, स्वतःच उभी झाली, अशी ही भगवत कृपा आहे, काय खोटं खोटं नाट आपण सांगत नाही, म्हणून भगवत कृपेचा मजाक नको करा, शाळा आहे शाळेत ज्या बाईने सांगितलं खरंच आहे, नाही तर आम्ही सेवक भाऊ पान ठेल्यावर बसलो राहतो, कोणी कुठं बसले राहते, आता मंडे गावात राहिले तर तिकडे जाऊन बसतील, बरं भागवत करायचं चर्चा बैठकीमध्ये जाणार नाही, अरे इथं जो मिळत आहे तो कुठेच मिळणार नाही, सांगायला भरपूर आहे। एक छोटासा अनुभव सांगतो मी, सतयुगामध्ये तुम्ही काय ऐकलं असत, पण या युगामध्ये एक बिलासपूरचा आवाज सांगतो, छत्तीसगड त्याची मी कशी चूक होती, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर जे सांगितलं त्याची औषध देते, पोट दुखते म्हणजे तर पोटाची औषध देते, परंतु तो सेवक बिलासपूरच्या रेल्वेमध्ये क्लास वन ऑफिसर होत, 14 वर्ष मार्गामध्ये त्याला झालं होतं यायला, आता ठाकर जी बसले ते आले होते की माहित नाही, पण त्याला मूलबाळ संपत्ती नव्हती, 14 वर्ष मार्गात आल्यानंतर चूक कशी,
आम्ही इथून आमचे 13.5 कार्यकर्ता आहे सामरावजी फेंडर म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आमचे मार्गदर्शक होते सामरावजी सेवक आम्ही 4-5 सेवक त्या पुष्कळ दिवस झाले बिलासपूरला येऊ म्हणते आम्ही गेलो तिथं तर या भंडारकरजीना आम्हाला चाय पाणी करिता बोलावलं आम्ही बसलो तिथं फरारीच्या बनवणं चालू होत तर तो म्हणते लाव म्हणते फरका तिकडे हिंदी जास्त चालते कोणत्या समाजचे असो तर लाव म्हणते कुछ नाश्ता बना घ्या मग आमचे कार्यक्रम ते रुक जा क्यों म्हणते आपके बाल बच्चे कुछ कोई दिख रहे नहीं शादी को कितने साल हो गए तो बोले 14 साल हो गए हा अनुभव पुस्तकित वाचून नाही आणि रामाला नाही पाहिलं कृष्णाला नाही पाहिलं परंतु पहा हा अनुभव आम्हाला ते नाही जे म्हणते आमको बाल बच्चे म्हणते अरे क्यों भगवान को बताओ बोले तुम्ही ज्या कार्यकर्त्याकडून कार्य घेतले त्यांना सांगितलं नाही का तुमते नाही अरे रे रे म्हणते तुम्हाला काय दुःख आहे ते सांगा म्हणते पाते दुःखच असं होत कि सांगणे योग्य नव्हतं तो म्हणे काय त्रास होत सांगा तो धन्नारकरजी म्हणते त्या बाईला अरे तू सांग मराठी मी बोलत होते ते आधी नागपूरचीच राहणारे होते ते तो काम ते नाही नाही तू सांग असंच चालू होत तू सांग मी सांग सरम वाटत होते तर आमच्या कार्यकर्त्याला कळलं हे सांगत का नाही काहीतरी अशी असेल दुःख यांना काही सांगता येऊन नाही राहिलं मग त्यांना लग्न भरणार करून दिलं आणि विचारलं तर तो पहा मार्गामध्ये कसे कसे तो दुःख दूर झाले तो व्यक्ती अपुषक होता माणसात नव्हता तर मग आम्ही मग आले तेव्हा आम्ही नाश्ता पाणी केलं मग त्यांना विचारलं कार्यकर्त्याला सांगले का तर म्हणे नाही म्हणे अरे रे अरे भगवंताला त्याने नाही अरे सांगणारच नाही तुम्ही डॉक्टरकडे गेले त्याला सांगितलं माझ्या पोट दुखते तर तो पोटाची औषध देईल तुम्ही म्हटलं मला खोकला आहे खोकल्याची औषध मिळेल तुम्ही सांगितलं नाही तर काय मिळणार आहे तसं भगवंताला जे 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 दुःख राहते ते परिपूर्ण आपले कार्यकर्ता आहे त्यांना सांगणं पडते त्याने काही सांगितलं नाही सर्वात आपली कमजोरी त्या भगवान को बताना म्हणे अरे रे पण देणारा तर कमजोर नाही आणि घेणारे कमजोर आहोत ठीक आहे म्हणजे आम्ही नाश्ता पाणी केला मग त्याला विचारलं तुम्ही काय ते कार्यकर्ता कोण आहे मार्गदर्शक तर ते रामाजी मोदेकर नेमाजी यांचे वडील असा कथा हवं तिथून कार्य घेतले म्हणलं तुम्ही ऐसा करो 2-4 दिन में काम ठेवा फिर आपण बाबाचे निवासस्थान नेईन आणि मग 2-4 दिवसानंतर ते कामठीला आले आणि आम्ही त्यांना घेऊन बाबाच्या निवासस्थानी गेलो आणि बाबाला पूर्ण सांगितलं क्लास वन ऑफिसर कार्यकर्त्यांनी कोणी काय म्हटलं तर आम्हाला राग येते पण त्या जेव्हा बाबाने सांगितलं बाबा म्हटलं तू भगवंताच्या समोर ठेवलं का तो कथा म्हणे नाही अरे रे तू रेल्वे मध्ये क्लास वन ऑफिसर आहे का म्हणे मूर्ख आहे म्हणे तू मूर्ख कोण ऑफिसर बनवलं म्हणे तू का म्हणे त्याला हसून दिला खाली मुंगी टाकली ठीक आहे रामाजी जवळच राहत होते एका सेवकाला पाठवत त्याला घेऊन या म्हणे रामाजीला बोलावून
मग रामाजीला मार्गदर्शक आहे त्यांना बोलावलं आणि का रामाजी हे आले बिलासपूर ओळखता का तो हो भाऊ अरे म्हणजे तुम्ही बिलासपूरला किती वेळा गेले तर भावा म्हणे 5-6 वेळा गेलो म्हणे मग काय साठी गेले म्हणे कोंबडे बकरे खायले तरणपुरम खायला गेले का म्हणे बाबाजी चुपचाप अरे एवढा मोठा दुःख याच्या कुटुंबात आहे तर म्हणे नाही बाबा तुम्ही कधी विचारलं का 2-4 वेळा गेले तिथं तर विचारलं का नाही म्हणे ठीक आहे मग तेव्हाच आमचे ते कामठीहून आमचे मार्गदर्शक भी होते मग त्यांना सांगितलं शेलोकाजी यांना कार्य देऊन द्या म्हणे पहा कार्य घेतले माफीचे कार्य घेतले 11 दिवसाचे आणि पुन्हा त्या घडवलं आणि पहा त्यांना एक मुलगा झाला सुंदर मुलगा तसा अनुभव आहे दुसऱ्या वर्षी मुलगी झाली तशी लीला आपल्या मार्गामध्ये भगवंताची आहे आणि आम्ही त्या तत्व शब्द नियमाच्या बाबाच्या आदेशाच्या धोरणे बाबाच्या आदेश की गे आम्ही आपलाच आदेश चालवत आहोत मानव मर्जी पर बाबानी म्हटलं आहे इस मार्ग में मानव मर्जी चलेंगी नहीं मर्जी चलेंगी भगवान की सेवकाला म्हटलं आहे आणि खरंच ज्याने ज्याने आपली मर्जी चालवली आकडे साहेब आता ग्रामीणचं नाव घेतलं पाहिजे माझा भाऊ ग्रामीण सेवक संघटनेचे अध्यक्ष होते सरांजी नव्हते पण मी त्या भावाच्या मागे धावलो नाही धावलो काही गरज नाही मार्गदर्शक बी होते ते आणि ग्रामीण सेवक संघटनेचे अध्यक्ष होते तरी मी त्याच्या मागे धावलो नाही त्याला शिकवलं दुःख तू दूर केले नाही दुःख दूर केले भगवान आणि बाबा मी आपला मंडळ सोडणार नाही बाबाच्या आदेशाच्या पालन मरेपर्यंत करितानी करत आहो माझे कार्यकर्ता पळाले मार्गदर्शक ठावकाची बसले आहेत माझे मार्गदर्शक ओ मार्ग मध्ये पळाले नाही सांगितलं भाऊ मोरे भाऊनी सांगितलं त्याचं नाव नाही सांगितलं भोगराज नेणारे आणि धरमदास नेणारे दोघे भाऊ नाही आणि त्यांनी ओम मार्ग काढला ओम भगवान बाबा हनुमानजी आणि आमचे मार्गदर्शक सुद्धा पळाले तेव्हा आम्हाला विचारायला अरे आमचे मार्गदर्शक पळाले तर आम्ही कुठे जावा नाही आता जाते सेवक ध्येय कसं पाहिजे सेवक कसं पाहिजे म्हणून बाबा म्हणे पाठ पाहिजे खंडूर पाहिजे जातीचे पाहिजे जाती जाती तुमचे तेली माली कुंडी नाही देवादी देवादी सेवक पाहिजे कार्यकर्ता गेले आमचे तेव्हा ग्रामीण सेवक संघटना गाची होती माझे भाऊ म्हणे आम्ही बसलो तिघे भाऊ अरे म्हणे दामू म्हटलं का अरे आता आपण कसं करू म्हटलं का अरे आपले कार्यकर्ता ओम मार्गामध्ये पळाले म्हणे अरे भाऊ म्हणलं करू ते भगवान आणि बाबा तर नाही पळाले त्या कार्यकर्त्यात आमचं दुःख दूर केले का कोणी कार्यकर्ता म्हणे तसं मी याला शब्द दिले म्हणजे याचे दुःख दूर झाले नाही तसं नाही आम्ही भगवंताला वचन दिले आमचे दुःख दूर झाले जसं राम राजामध्ये रघुकुंडली तर सदा चली आई प्राण जाय पण वचन न जाई तसे आम्ही मार्गामध्ये वचन दिलं कोणाला कार्यकर्त्याला नाही मार्गदर्शकाला नाही वचन दिले भगवंताला मग भगवान कुणाला मला सोडणार नाही म्हणून भगवंताला घ्या बाबाच्या नियमाच्या अनाधान को करा तर आमचे मार्गदर्शक पळाले आम्ही त्याच्या माग पळालो नाही तसे तुम्ही इकडे तिकडे पळालो
म्हणणार आहे बाबाच्या बाबाच्या आदेशाच्या निवासस्थान की जागा सोडा नको मी जातो कारण तो तीर्थस्थान आहे पण त्या निवासस्थानचे कार्य करत नाही कारण की तो बाबानी कष्ट निर्माण केला नाही बाबानी निर्माण केला आहे भवन माझ्यानंतर भवन कोणाचा आदेश आहे बाबाच्या सकाळच्या विनंतीमध्ये सायंकाळच्या प्रार्थना मी म्हणतो बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे तर आपण भगवंताला वचन दिलं भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा धुंदेजी को प्रणाम परमात्माने भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले मी मरील किंवा जगीन जीवनात एकच भगवान भगवान बाबा हनुमानजीला माने आणि बाबाच्या दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम त्याच्या जीवनात पाळून करीन असे मी सत्य वचन देतो त्याला जीवनात कधीही विसरणार नाही असे वचन दिले भगवान आमच्या पाठीशी उभे झाले आणि आमचे दुःख दूर झाले म्हणून भगवान कोणी दाखवला बाबानी पण त्या बाबाला विसरू नका जे मनमानी करून राहिले बाबानी म्हटला हे सेवा तू सहन कर म्हणे भगवान करणार नाही म्हणून आपल्या मध्ये सहनशीलता पाहिजे एखाने आपल्याला साधे म्हटलं आणि आपण त्याला भोसळीके म्हटलं तर बाबा म्हणे त्यांना साधे म्हटलं तो मूर्ख आहे म्हणे आणि तू त्याला भोसळीके म्हणलं तर म्हणे तू बी महामूर्ख आहे म्हणे कारण तुझ्यामध्ये त्याच्यामध्ये फरक राहिलाच नाही जे काम त्याने केले ते काम तू न केले अशी बाबाची आपली शिकवण आहे बाबाच्या शिकवणीने वागा मनमानी करू नका चालणार नाही बाबाचे शब्द खाली पडला नाही बाबाने म्हटलं होता तो बँक उभारणार खूप खूप जायला शेवट सायकल नाही भेटली भाऊला नाहीतर याच्या भरोसे कपडे एमएसीटा कार आकडे भाऊ अरुण भाऊ आकडे पण शेवट काय झाला म्हणून बाबाने म्हटलं समाधान इतका जगामध्ये धन मोठा नाही समाधान हाच धन आहे म्हणून आणि तो धन तुम्हाला राखून ठेवण्याकरिता बाबांनी चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम दिले हा धन जपून ठेवा हा पिळून पिळून चालणार आहे कोदयगिरी आली होती भूत पेला झालं अमृत रूप पण खरं अमृत का आहे हा अमृत सरणार नाही केवळ पिळी पुरणार आहे चार तत्व तीन शब्द पाच नियम या अमृताने तुम्ही जपून ठेवा मी सुद्धा केली का आणि आता अनुभव ऐकले आनंदाला फडकार दिलं पण एका सेवकाची पोरगी चांगली होती सावनीची गोष्ट पा शब्द रुगी भगवान चांगली मुलगी 12 वर्षाची सुंदर मुलगी पण शब्द आणली नव्हते तो का म्हणे लाडाने दिले म्हणत होते ए भटणे एक गिलास पाणी ला आईने म्हणे ए भटणे ओठा गेला भोकणे भोकणे लावले तिच्या मग चांगली मुलगी दिसत होत तिला शब्द रुपी भगवान आणि पहा एक महिन्याच्या काळानंतर ती भोगी घरी भोकणी घाली अनुभव आहे या मार्गाचे आपल्यासाठी सतयुग आहे आपण सत्य त्यांना वागलं तर सतयुग आहे आपल्यामध्ये सत्यता नाही म्हणून बाबांनी आपला इमान भ्रष्ट केला नाही आज सेवक आपला इमान भ्रष्ट करत आहे नुसतं पैशासाठी पदासाठी थोडा काळी स्वार्थ बाबा निस्वार्थी होते नाही बाबा का म्हणे मी जसे तुम्ही भगवंताचे सेवक आहात मी भगवंताचा सेवक आहे बाबाला अभिमान नव्हता आम्हाला अभिमान आहे तो म्हणते मला ऐसा हो तो म्हणते मैंने वैसा किया इसके मार्गे राहणे के पहिले क्यों नहीं किया तब तक ना था नहीं किया तो आप करता कहीं तो भगवान है तो भोकने भोकने म्हणत होता भोकने आली मग त्याने नागपूरला नेलं चांगल्या डॉक्टरला दाखवलं पण ती चांगली मुलगी भोकणी मुलगी भोकणीच राहते आराम नाही मिळाला कितीतरी लाख रुपये खर्च केले पण समाधान मिळालं नाही शब्दरूपी भगवान
आणि मग त्याला आठवण आली कार्यकर्त्याकडे. कार्यकर्त्याकडे गेले आणि सांगितलं, अजी म्हणे असं असं झालं, तू हिंदी शॉटाचा माणूस होता, हिंदी मध्ये बोलत होता, तुमच्या हातून काय चूक घडली? नाही म्हणे काही चूक नाही घडली. नाही म्हणे असं होऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही 7 दिवसाचे साधे कार्य करा आणि माफी मागा. चूक लक्षात आला, पण चूक लक्षात नाही, मग असं करा आता 11 दिवसाचे कार्य करा. तिथं सांगा भगवंताला, चुकी समोर आणा, सांगा भगवंता माझ्या हातून जे काही चूक झाली असेल ती माझ्या लक्षात आणून द्या. भगवान आणून देते, परंतु आमची आत्मज्योत त्या तत्वशब्द नियमामध्ये पाहिजे. तर 11 दिवसाच्या नंतर पुन्हा गेले, म्हणे क्या है, तो म्हणे कुछ गलती समझ में आई, तो म्हणे हाओ अजी ये हमारी लड़की अच्छी थी, बोले हम उसको ये भक्ति पानी ला प्यार से बोलते थे. बोले इसके पिताजी भी बोलते थे ड्यूटी चाहिए भक्ति पानी ला. कार्यकर्ता हंसले आणि म्हणाले, यही तुम्हारी गलती है, हमने यही गलती है, जाओ 3 दिन माफी मांगो तुम भगवान को कि माझ्या मुखातून असे शब्द निघाले बाबा ही माझी मान चुकी झाली, या चुकीची मला क्षमा करा. आणि 3 दिवस कार्य केले आणि त्या मुलीला पाप पहिल्या दिवशी थोडं दिसायला लागलं आणि 3र्या दिवशी मस्त मुलगी, तिचे डोळे संपूर्ण क्लिअर झाले, दिसायला लागलं. असं भगवान आहे म्हणून मार्गाला माझ्या आत्मक समजा बोलण्याचा राखभर आहे, अनुभव भरपूर आहे, माझेच अनुभव आहे, भरपूर अनुभव. तर बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम याचं पालन करा. मी सुद्धा करेन आणि माझ्या बोलण्यामध्ये काही भूलचूक झाली असेल, कोणाची आत्मा दुखली असेल, मी भगवान बाबा हनुमानजी यांना क्षमा मागतो, तसेच महानत्यागी बाबा जमदेवजी यांना क्षमा मागतो, वाराणसी आई सुद्धा यांना मी क्षमा मागतो, आदरणीय मंच सर्वांना क्षमा मागून मी आपले 2 शब्द पूर्ण करते. नमस्कार.